कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गांजाची विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे तरुण पिढी बर्बाद आहे शिवाय जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ आहे त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी वायूवेग पथक स्थापन करून विशेष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक बनवावं आणि गांजा विक्री करणाऱ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी युवासेनेच्या शिष्टमंडळानं पोलीस उपअधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गांजा विक्रीचं मोठं रॅकेट सक्रिय आहे कर्नाटकातून चंदगड मार्गे सांगली जिल्ह्यातून जयसिंगपूर मार्गे हा गांजा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाठवला जातोय शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाईचा रात्री वावर असतो अशा ठिकाणी गांजाची विक्री होते गांजाची विक्री आणि साठा रोखणं हे पोलिसांसमोर आव्हान बनलंय त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यासाठी वायूवेग पथकाची निर्मिती करावी या पथकावर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूक करावी गोपनीय माहिती घेऊन या पथकानं गांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई करावी तसंच विविध ठिकाणी तपासणी नाके उभे करावेत आणि गांजा विक्रेत्यांवर मोकाअंतर्गत कारवाईची मागणी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मनजित माने अमित बाबर संतोष कांदेकर अक्षय घाटगे श्वेता सुता राजश्री मिंचेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते